पदा दूरे भी बसता अपि सता गुणाः गुणतत्वं कुर्वन्ति यथा षट्पदा केतकी गंधम आग्राय मधुपानाय स्वयं आयन्ति यथे शब्दात् भूयात् गुणतत्वं गुणाचे काम कुर्वन्ति लट् लकार आहे कर्तात् आयन्ति हा देखील लट् लकार आहे येतात् केतकी म्हणजे केवडा सता सज्ज वसता राहणाऱ्या षट्पदा बघा इथे सज्जनांचं गुणांचं महत्व सांगितलेलं आहे की सज्जन माणसे जे आहेत ती सज्जन माणसांचे गुण जे आहेत ते त्यांच्या दूताचं काम करतात हे पटवून देण्यासाठी सुभाषितकारांनी आपल्याला इथे केतकीचं म्हणजे केवड्याचं उदाहरण दिलेलं आहे की केतकी केवडा जो आहे या केवड्याचं फूल जे आहे ज्या वेळेस रानामध्ये उमटतं त्याचा दरवळ संपूर्ण रानामध्ये पसरत असतो आणि त्या वासाने त्या सुगंधाने भवरा जो आहे भुंगळ जो आहे तो त्याच्यापर्यंत येत असतो केतकीचा फूल भवऱ्याला बोलवायला जात का हो नाही तो भवरा जो आहे तो त्याच्या वासाने सुगंधाने बरोबर तिथपर्यंत येत असतो तसं सज्जन माणसांचं देखील असतं की सज्जनांचे गुण हे त्यांच्या दुताचं काम करत असतात अनेक अशी आपल्याला उदाहरणं देता येतील की सज्जन माणसांची कामं म्हणजे आज ते जरी आपल्या आपल्यामध्ये नसले तरी ते त्यांच्या कार्यामुळे त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांच्या गुणांमुळे आज देखील आपल्यामध्ये ते आहे असे अनेक उदाहरण आपल्याला देता येते की ज्यांनी ज्यांनी चांगले काम केलेले आहेत सत्कार्य केलेले आहेत अशी अनेक माणसं अनेक महान लोक होऊन गेलेली आहेत तर सुभाषितकारांना हे सांगायचं आहे की प्रत्येकाने चांगले गुणवान झाले पाहिजे की ज्याच्या की आपल्या गुणांमुळे इतर देखील आपल्याकडे आकर्षित होईल.